स्वागत है तुमचं आपल्या विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण टीवाय विक्रमचा फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट पाहणार आहोत. आपला टॉपिक चालू आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग आणि आपण परफॉर्मन्स घेणार आहोत नंबर 3. चला तर मग पाहूया प्रोग्राम. लक्ष द्या, आपण आज रीडिंग करणार आहोत मिस्टर राम नेने हेल्ड ऑन 1 एप्रिल 2013 ₹60,000 ऑफ 12% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऑफ ₹100 ईच ऑफ ₹56,500. तर या सेंटेन्स मध्ये काय मेन्शन केलं आहे, हेल्ड म्हणजे बॅलन्स आहे. ओके, 1 एप्रिलला आधीपासूनच बॅलन्स आहे 60,000 ज्याची फेस व्हॅल्यू आहे असे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. एका युनिटची व्हॅल्यू आहे ₹100 फेस व्हॅल्यू, टोटल फेस व्हॅल्यू 60,000. त्याची मार्केट प्रमाणे व्हॅल्यू आहे 56,500. फाईन. ऑन 1 जून 2013 ही परचेस ऑफ ₹40,000 द सिक्युरिटी ऍट ₹97 कम इंटरेस्ट. तर त्यांनी परचेस केला आहे जून मध्ये 40,000 सिक्युरिटी अँड त्याची 97 मार्केट प्रमाणे व्हॅल्यू आहे एका युनिटची. कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. कम इंटरेस्टला स्पेशली आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असतं, कारण कम इंटरेस्ट मध्ये कॉस्ट व्हॅल्यू कमी होत आहे, इंटरेस्ट लेस करावा लागतो. कम इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट लेस करावा लागतो कॉस्ट व्हॅल्यू मध्ये. ठीक. 31 जुलै 2013 ₹50,000 ऑफ द सिक्युरिटी वॉज सोल्ड ऍट ₹94,000 एक्स इंटरेस्ट. आणि मग त्याने 50,000 व्हॅल्यू असणारे सिक्युरिटी सेल केलेले आहेत जुलै मध्ये. ठीक आहे. त्याची मार्केट प्रमाणे व्हॅल्यू होती 94. एक्स इंटरेस्ट असल्यावर काही सेपरेट इफेक्ट बनत नाही, ऍज इट इज व्हॅल्यू आपण घेणार आहोत. ओके. ऑन 1 डिसेंबर 2013 ₹20,000 ऑफ द सिक्युरिटी वॉज अगेन सोल्ड. अगेन सेल ट्रान्झॅक्शन ज्याची व्हॅल्यू 20,000 फेस व्हॅल्यू आहे. ओके. 96 मार्केट व्हॅल्यू प्रमाणे अगेन कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन. कम इंटरेस्टला इंटरेस्ट लेस केला जातो मार्केट व्हॅल्यू मध्ये. ओके. इंटरेस्ट ऑन द सिक्युरिटी वॉज पेड इच इयर ऑन 31 मार्च. टुडे पहिली डेट 31 मार्च अँड सेकंड डेट 30 सप्टेंबर. ओके. अँड वॉज क्रेडिटेड बाय द बँक ऑन 3 एप्रिल अँड 4 ऑक्टोबर. 31 मार्च अँड 30 सप्टेंबरला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन होणार आहे, बट ऍक्च्युली ते अकाउंट यायला थोडा वेळ लागणार आहे. 30 एप्रिलला येणार अकाउंटला जर मार्चचा इंटरेस्ट असेल तर, अँड सप्टेंबरचा इंटरेस्ट असेल तर 4 ऑक्टोबरला येणार. म्हणजे आपण इथे जी डेट शो करणार ते असणार आहे 3 एप्रिल आणि 4 ऑक्टोबर. जी इथे डेट शो करणार ती, कारण ती ज्या डेला बँक मध्ये इंटरेस्ट येणार आहे तीच डेट आपण पोस्ट करणार आहोत. ओके. देन द प्राइस ऑफ द सिक्युरिटी ऑन 31 डिसेंबर 2013 वॉज ₹96. ऍट द एंड क्लोजिंग डेटला मार्केट व्हॅल्यू 96 आहे, त्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. ओके. फाईन. मिस्टर नेने क्लोजेस हिज बुक ऑन 31 डिसेंबर ईच इयर. 31 डिसेंबरला क्लोजिंग होत आहे. ओके. ड्रॉज ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ मिस्टर नेने. सो इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रिएट करायचं, इन्व्हेस्टमेंट अकाउंट साठी ते लिहिलेलं इन द बुक्स ऑफ मिस्टर राम नेने इन्व्हेस्टमेंट अकाउंट ऑफ 12% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके. सो फॉर्मॅट रेडी आहे, तुम्हाला माहितीच आहे फॉर्मॅट. इथे मी जस्ट वर्किंग साठी फॉर्मॅट केलेलं आहे. लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट, डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, मंथ्स, फेस व्हॅल्यू, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड देन कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. जर सेल ट्रान्झॅक्शन झालं त्याच्या प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करावा लागतो. आपल्याकडे 2 सेल ट्रान्झॅक्शन आहेत, तर मी इथे फर्स्ट केल्यानंतर सेकंड करण्यासाठी मी तिथेच रब करून पुन्हा करणार आहे. ओके. सो फाईन. आता आपण फर्स्ट क्रिएट करणार आहोत टाइम लाईन ऍज डेट वाईज. फर्स्ट डेट 1 जानेवारीला बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स. जसे मार्केट व्हॅल्यू आहे 60,000 एका युनिटची 100 आहे फेस व्हॅल्यू, मीन्स 600 झाले. ओके. 600 युनिट्स, ₹100 फेस व्हॅल्यू ऑफ इच, टोटल व्हॅल्यू 60,000 फेस व्हॅल्यू मिळाली आहे. 56,500 आहे इथे टोटल व्हॅल्यू आहे, कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे, नो प्रॉब्लेम. देन नेक्स्ट आफ्टर 1 जान विच डेट विल बी, कोणती डेट असेल? जूनचं ट्रान्झॅक्शन डायरेक्ट, बट आपल्याला 31 मार्च अँड 30 सप्टेंबरला इंटरेस्ट पण आहे. सो 31 मार्च घेऊया. इंटरेस्ट रिसीव. ओके. 31 मार्च इंटरेस्ट रिसीव्हची डेट असेल. आफ्टर 31 मार्च
मी जूनची डेट घेऊ शकतो परचेस आहे. ओके, फर्स्ट जून परचेस अँड विच इज ऑन कम इंटरेस्ट बेसिस. कम इंटरेस्ट, सो मी सी मेन्शन केला कम इंटरेस्ट. सी यू एम म्हटलं तर लगेच लक्षात येईल कम इंटरेस्ट. ओके, सो फेस व्हॅल्यू 40,000. सो 40,000 फेस व्हॅल्यू, इट मीन्स 400 × 100, राईट? ओके, अँड 97 इच आहे मार्केट व्हॅल्यू. 400 येणार ना युनिट, यांची इंटरकोरची व्हॅल्यू येणार, ते इथे मेन्शन करायची. ओके फाईन, 38,800 येणार आहे. बट ही व्हॅल्यू टोटली कम इंटरेस्ट आहे, इट मीन्स याच्यामध्ये इंटरेस्ट लेस करणार आपण. कम इंटरेस्टला ऑलवेज इंटरेस्ट लेस होतो फ्रॉम दी कॉस्ट, मार्केट व्हॅल्यू मधून, नॉट अ फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर ते करता येईल. सो मी सध्या तेवढंच लिहिणार आहे, मी जस्ट आधी टाइमलाईन क्रिएट करून दाखवत आहे. आफ्टर फर्स्ट जून विच डेट विल बी, फर्स्ट जून नंतर येणार जुलै. ओके, 31 जुलै सेल अँड इट इज एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन. सी चेक दॅट, सोल्ड एट मीन्स 94 एक्स इंटरेस्ट. ओके, टू सेल अँड एक्स इंटरेस्ट, फाईन. फेस व्हॅल्यू ऑफ दॅट 50,000 फेस व्हॅल्यू. ओके, सो 50,000 फेस व्हॅल्यू आय विल पुट इट हियर. 50,000 मीन्स 100 फेस व्हॅल्यू अँड 500 क्वांटिटी युनिट. ओके, सो 500 युनिट अँड मार्केट व्हॅल्यू ऑफ 94. सो 94 ऍज पर इंटू करूया, सो इट विल बी 47,000. येस, 31 जुलैला ट्रान्झॅक्शन झाला. आता 31 जुलै विच डेट विल बी, डायरेक्ट डिसेंबरला ट्रान्झॅक्शन आहे सेलचा, बट आपण चेक करू शकतो जुलै नंतर सप्टेंबरला इंटरेस्ट येईल ना. ओके, जुलै नंतर सप्टेंबर देन डिसेंबर, सो 30 सप्टेंबर इंटरेस्ट रिसिव्हचा डेट मिस करायचा नाही. 30 सप्टेंबर इंटरेस्ट रिसिव्ह. ओके, देन फर्स्ट डिसेंबर लास्ट डेट ट्रान्झॅक्शन, सेल ट्रान्झॅक्शन इज देअर. ओके, 20,000 पेस व्हॅल्यू सेल ट्रान्झॅक्शन अँड कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट आहे, येस कम इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट लेस होणार मार्केट व्हॅल्यू मध्ये. सो फेस व्हॅल्यू इज 20,000, इट मीन्स 200 युनिट्स आहे 100 रुपीज प्रमाणे. ओके, 200 युनिट्स अँड देन बाय व्हॅल्यू इज 96 पर युनिट. ओके, कम इंटरेस्ट व्हॅल्यू आहे याच्यामध्ये पण इंटरेस्ट लेस होणार अँड देन व्हॅल्यू जी येणार ती आपण रेकॉर्ड करू. ओके, अँड लास्ट वन दॅट इज क्लोजिंग इफेक्ट 31 डिसेंबर. क्लोजिंग इफेक्ट. ओके, सो टाइमलाईन क्रिएट केले, काही मिस केलं नाही आणि त्या टाइमलाईन मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट पुट केलेला आहे. फर्स्ट जूनला ओपनिंग, 31 मार्चला इंटरेस्ट रिसिव्ह, फर्स्ट जूनला परचेस ट्रान्झॅक्शन, 31 जुलैला सेल ट्रान्झॅक्शन, देन 30 सप्टेंबरला अगेन इंटरेस्ट रिसिव्ह, डिसेंबरला अगेन सेल ट्रान्झॅक्शन, 31 डिसेंबरला क्लोजिंग. सो या डेज प्रमाणे ट्रान्झॅक्शन आपण पुट करणार आहोत अँड सोबतच आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करणार आहोत. ओके, सो लेट्स बिगिन. फर्स्ट ट्रान्झॅक्शन, फर्स्ट जून ओपनिंग ट्रान्झॅक्शन. ओके, टू बॅलन्स ब्रॉट डाउन, फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू बोथ आहेत 60,000, 56,500. ओके, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करावं लागेल, इच डेटला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठीच आपल्यासमोर चार्ट आहे. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन फर्स्ट जून 1-1. ओके, जानेवारीच्या आधी इंटरेस्ट कधी मिळणार आहे, तर जानेवारीच्या आधी मार्च और सप्टेंबर, तर सप्टेंबर येणार 30 सप्टेंबर. ओके, सो काउंट करूया मंथ्स आफ्टर सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर कम्प्लिटेड मंथ, जानेवारी तर येणार नाहीये, 3 मंथ्स कम्प्लिटेड. फेस व्हॅल्यू फॉर दॅट पिरियड दॅट डेट 60,000, इंटरेस्ट रेट इज 12%, कॅल्क्युलेशन इज हियर 60,000 12% इंटू 3 मंथ्स, सो 3/12
00 gone. 600 will be 1800 will be interest. Okay. Got it? First transaction is done. Second, 31st March interest received. Interest received कुठे लायचा असतो क्रेडिट साइडला इथे येणार बाय बँक अकाउंट इंटरेस्ट रिसीव फक्त इंटरेस्ट कॉलम मध्ये अमाउंट दिसेल सो इंटरेस्ट रिसीव रेट 31st रेट ऑफ ट्रांजेक्शन 31st मार्च मार्चच्या आधी इंटरेस्ट कधी मिळालेला असेल मार्च आधी सप्टेंबरला 30 सप्टेंबर कंप्लीट मंथ 6 अँड ओनली फेस व्हॅल्यू इज इयर 60,000 तिकडे काहीच नाही आहे इंटरेस्ट रिसीवला फेस व्हॅल्यू डेबिट मायनस क्रेडिट करून घ्यायची असते सो ओनली 60,000 So calculation on that 60,000 12% into months 6 12 gone 6 0 0 squared 600 into 6 3600 will be interest and that will be credited okay transaction done yes after that 1st June transaction for purchase P I mentioned here P purchase it will be shown here okay to bank account June 1st face value 40,000 कम इंटरेस्टला ही मार्केट व्हॅल्यू रेकॉर्ड नाही करत कम इंटरेस्ट मध्ये या मार्केट व्हॅल्यू मधून इंटरेस्ट लेस केल्यावर जी व्हॅल्यू येते ती रेकॉर्ड होणार आहे इट मीन्स मला इंटरेस्ट आधी फाइंड करावा लागेल कम इंटरेस्टला तुम्ही मार्केट व्हॅल्यू ऍज इट इज शो करू शकत नाही एक्स इंटरेस्टला ऍज इट इज घेऊ शकता बट कम इंटरेस्टला तुम्ही मार्केट व्हॅल्यू ऍज इट इज घेऊ शकत नाही सो ओके सो फाइंड आउट द इंटरेस्ट फर्स्ट जूनच्या आधी मिळणारा इंटरेस्ट कधी असणार सो इट विल बी मार्च 31st मार्च सो मार्च टू जून हाऊ मेनी मंथ्स एप्रिल मे जून तर कम्प्लीट नाही आहे फर्स्ट जून आहे ते ओनली टू मंथ्स कम्प्लीट आहे ओके फेस व्हॅल्यू इज 40,000 सो नाव आपण कॅल्क्युलेट करूया इंटरेस्ट 40,000 face value, percentage of interest 12% and 2 months. Okay, calculate it. 12 on 800 will be interest. So now, high interest are easily less on market value, made, cost made, and final value is 38,000. Key record on that. So which whenever come interest, then upon record karna raha hot. ती व्हॅल्यू जी इंटरेस्ट लेस केल्यानंतर येईल कॉस्ट व्हॅल्यू मध्ये 38,000 रेकॉर्ड करणार ठीक आहे अँड नाव इंटरेस्ट ऍज इट इज 800 ओके सो परचेस ट्रान्झॅक्शन झालेलं आहे कम इंटरेस्ट बेसिस तुम्ही लक्षात घ्या काय करायचं असणार आहे ओके कॉस्ट व्हॅल्यू जी आहे त्याच्यामधून इंटरेस्ट लेस करायचा आणि मिळणारी व्हॅल्यू ती कॉस्ट म्हणून मार्केट व्हॅल्यू म्हणून रेकॉर्ड करणार फाईन नाव नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 31st July सेल एक्स इंटरेस्ट बट सेल ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करण्याआधी कॅल्क्युलेट करणार आहोत इंटरेस्ट अँड प्रॉफिट अँड लॉस सो इंटरेस्ट फर्स्ट कॅल्क्युलेट करूया डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 31st July 31st जुलैच्या आधी इंटरेस्ट कधी रिसीव्ह झाला 31st जुलैच्या आधी मार्च कम्प्लीट मंथ किती होतात ते काउंट करूया आफ्टर मार्च एप्रिल मे जून अँड जुलै कम्प्लीट आहे ओके सो जुलै 4 months अँड पे व्हॅल्यू ऑफ दॅट डेट त्या डेटला असणार ट्रान्झॅक्शन ची पैसा व्हॅल्यू ओनली 50,000 सो ऑन 50,000 12% अँड 4 months कॅल्क्युलेशन ऑफ दिस यूज युअर कॅल्क्युलेटर 2,000 इज अ इंटरेस्ट सो इंटरेस्ट 2,000 नंतर आपल्याला एकत्र रेकॉर्ड करायचं इथे आता जस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस साठी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार घ्यावा लागणार आहे सेल एक्स व्हॅल्यू जी असणार आहे एक्स इंटरेस्टची मार्केट व्हॅल्यू एक्स इंटरेस्टची मार्केट व्हॅल्यू इथेच आहे कॉस्ट ज्याला म्हटलं आपण ते घेऊया 47,000 नाव कॅल्क्युलेट करावं लागेल इथे मी ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे तर अमाऊंट घ्या डेबिट मायनस क्रेडिट म्हणजेच कॉस्ट अमाऊंट कॉस्ट सो डेबिट टोटल मायनस क्रेडिट टोटल तर क्रेडिटला काहीच नाही आहे तर डेबिट टोटलच येणार फक्त 94,500 मी ऑलरेडी टोटल केली आहे ओके अपॉन फेस व्हॅल्यू डेबिट मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू टोटल डेबिट मायनस टोटल क्रेडिट फेस व्हॅल्यू तर क्रेडिटला फेस व्हॅल्यू नाहीच आहे टोटल डेबिट व्हॅल्यू 1,00,000 इंटू फेस व्हॅल्यू ऑफ सेल फेस व्हॅल्यू ऑफ सेल इज 50,000 आणि यांच्यातून कॅल्क्युलेशन मधून काय येणार ते ओके सो यूज अ कॅल्क्युलेटर अँड डिसाइड हाऊ मेनी व्हॅल्यू इज द 47,250
मी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे, तुम्ही चेक करा. या सेल मधून लेस कॉस्ट करायची, ही कॉस्ट व्हॅल्यू आहे, लेस करायची. पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली तर प्रॉफिट, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली तर लॉस. निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, ओके, सो इट इज लॉस. आता रेकॉर्ड करू शकतो लॉस. आपल्याला फाइंड आउट करायचं होता प्रॉफिट और लॉस, म्हणून आपण ट्रान्झॅक्शन आधी रेकॉर्ड नाही केलं. आता तुम्ही कंप्लीट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकता. 31 जुलै बाय बँक अकाउंट फेस व्हॅल्यू 50,000, ओके, मार्केट व्हॅल्यू 47,000, एक्स इंटरेस्टला ऍज दट इज मार्केट व्हॅल्यू इला, इंटरेस्ट 2,000 अँड माहिती तुम्हाला प्रॉफिट इकडे आणि लॉस इकडे असतात म्हणून इथे लिहिणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जुलै 31 सेम डे. डायरेक्ट इथे लिहिणार किती व्हॅल्यू आहे प्रॉफिट अँड लॉसची, लॉस 250. ओके, नाव 31 जुलैचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट केलंय. नाव नेक्स्ट डेट इज 30 सप्टेंबर, इंटरेस्ट रिसिव्ह करायचा. ओके, तर 30 सप्टेंबर डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 30 सप्टेंबर, ओके, डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 30 सप्टेंबर. अँड नाव आपल्याला लिहायचं आहे लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट. सप्टेंबरच्या आधी इंटरेस्ट कधी मिळणार आहे? ऑन मार्च, सो 31 मार्च, टोटल मंथ 6. आता इंटरेस्ट रिसिव्ड आहे याला फेस व्हॅल्यू मेन्शन नाही केली आहे, आपण घ्यायची आहे फेस व्हॅल्यू. मग आपण डेबिट फेस व्हॅल्यू मधून क्रेडिट फेस व्हॅल्यू लेस करून जी व्हॅल्यू मिळणार ती घ्यायची आहे. तिथे 1 लाख डेबिट व्हॅल्यू अँड 50,000 लेस झाले फेस व्हॅल्यूचे, 50,000 बॅलन्स फेस व्हॅल्यू आहे तिथे घेणार आहोत. 50,000 रेट 12%, ओके, अँड 6 मंथ. इट इज 3,000, ओके, सो इंटरेस्ट रिसीव 3,000. डायरेक्ट इंटरेस्ट कॉलम मध्ये जाणार आणि त्याला आपण लिहिणार बाय बँक अकाउंट डेट 30 सप्टेंबर. ओके, आफ्टर दॅट फर्स्ट डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे, सेल ट्रान्झॅक्शन बट ऑन कम इंटरेस्ट आहे आणि कम इंटरेस्टला मार्केट व्हॅल्यू मधून कॉस्ट मधून इंटरेस्ट लेस्ट होतो. सो आपण सेल आहे म्हणजे इंटरेस्ट आणि प्रॉफिट लॉस शोधूनच घेऊया. ठीक आहे, आधी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 1 डिसेंबर, लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट डिसेंबरच्या आधी इंटरेस्ट कधी मिळणार आहे? सप्टेंबर की मार्च? सप्टेंबरला भेटणार. आफ्टर दॅट सप्टेंबर कॅल्क्युलेट करा कम्प्लीट मंथ, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर येईल का? नो, सो ओनली 2 मंथ. सो 2 मंथ साठी फेस व्हॅल्यू फॉर दॅट ट्रान्झॅक्शन 20,000. ट्वेल्व पर्सेंटेज 2 मंथ, 200 × 2 इट इज 400, लेस करायचं इंटरेस्ट 400. सो कम इंटरेस्ट असल्यामुळे लेस करायचं आहे अँड जी व्हॅल्यू येणार ती 18,800 रेकॉर्ड करणार आपण, ओके, ती रेकॉर्ड होणार आहे. आता तुम्ही रेकॉर्ड करू शकता का कम्प्लीट? नो, बिकॉज आपल्याला प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मी इथेच कॅल्क्युलेट करणार आहे, तर तुम्ही आधीच्या ह्याच्यातून स्क्रीनशॉट काढून तो लिहून घ्यायचा. आता मी हे रब करून इथेच न्यू कॅल्क्युलेशन करेल. ओके, फाईन. ओके, सेल एक्स व्हॅल्यू ऑफ मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ते कम आहे, कम इंटरेस्ट बेसिस. So x interest basis is here, 81,800. So I will write it here, 81,800 x interest value. Now cost find out karayche hai, amount debit minus credit, amount ikde kiti hai, so total karayche amount, debit amount 500 and 8 and 6 = 4, 94,500 minus credit value kiti hai 47,250. डेबिट मायनस क्रेडिट फेस व्हॅल्यू, डेबिट मायनस क्रेडिट, सो 1 लाख डेबिट व्हॅल्यू मायनस क्रेडिट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू इन टू फेस व्हॅल्यू ऑफ सेल दॅट इज 20,000. यांचं जे काही कॅल्क्युलेशन होईल ते तुम्हाला इथे शो करायचं. ओके, सो यूज अ कॅल्क्युलेटर, डू इट. इट विल बी 18,900 कॅल्क्युलेशन. मी तर कॅल्क्युलेशन केलाय, 18,900 व्हॅल्यू मिळाली आहे अँड सेल मधून कॉस्ट लेस केल्यानंतर निगेटिव्ह 100 येतात.
ओके बँकेला दॅट विल बी लॉस. सो ट्रान्झॅक्शनचा अमाऊंट अँड लॉस आपल्याकडे आहे, आपण रेकॉर्ड करू शकतो. सो डेट डिसेंबर फर्स्ट बाय बँक, ओके अमाऊंट ऑफ फेस व्हॅल्यू 20,000, मार्केट व्हॅल्यू ही कम इंटरेस्ट आहे, लेस केल्यानंतर 18,800 मिळाली आहे. आय विल राईट हियर 18,800 अँड इंटरेस्ट इज 400 एज इट इज. ओके नाव लॉस आहे, सो लॉस तिथेच दिसतो, माहिती आहे ना, क्रेडिट साईडला लॉस दिसतो सेम डेट. सो डायरेक्टली 100 rupees हियर. ओके हे ट्रान्झॅक्शन पण डन झालेलं आहे. नाव लास्ट ट्रान्झॅक्शन 31 December, दॅट इज क्लोजिंग ट्रान्झॅक्शन. ओके सो आधी क्लोजिंग करूया, फेस व्हॅल्यू डिसाइड करूया. डिसेंबर 31st बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओके सो किती येणार इथे व्हॅल्यू 94. आपण आधी ही करूया 1 lakh. ओके लेस केल्यानंतर किती 30,000, फेस व्हॅल्यू 30,000 मिळाली, याच्यावर आपण इंटरेस्ट घेऊ शकतो. ओके क्लोजिंगला इंटरेस्ट येणारच आहे, कॅल्क्युलेट करावा लागेल. सो डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 31st December, डिसेंबरच्या आधी सप्टेंबरला इंटरेस्ट मिळतो अँड टोटली 3 months कम्प्लिटेड होतात. सो फॉर 30,000 कॅल्क्युलेशन फॉर 30,000 12% अँड 3 months 12 ऑन कॅल्क्युलेटर युज करा, 300 × 3 इट विल बी 900. ओके सो इंटरेस्ट 900. ना कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथली व्हॅल्यू. ओके सो चेक करा 94,500 ओनली डू रफ कॅल्क्युलेशन. या व्हॅल्यू मधून ही सगळी टोटल व्हॅल्यू लेस केल्यावर काय येणार आहे ते रफ कॅल्क्युलेट करा. ओके अँड दॅट आफ्टर दॅट हे मी इरेज करतोय, तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते राईट करू शकता. ओके कॉस्ट व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. कॉस्ट व्हॅल्यू लेस केल्यावर येणार ती रफ मध्ये ऍडजस्ट करूया इथे क्लोजिंगशी, अँड मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ऍज पर 300 units, 30,000 बेस व्हॅल्यू आहे ज्याच्यामध्ये 100 प्रमाणे ओनली 300 units इंटू मार्केट व्हॅल्यू इथे मेन्शन केले आपल्याकडे 96 rupees 31st December, 96 rupees. सो याची व्हॅल्युएशन काय आहे ती इथे मेन्शन करायची. ओके अँड विच एव्हर बी लेस, जी लेस असेल ती इथे पुट करणार आपण. ओके लेट्स फाइंड आउट, तुम्ही आता ही लेस केल्यानंतर व्हॅल्यू काय येते ते चेक करा, यूज युअर कॅल्क्युलेटर. सो हियर इट इज, कॉस्ट व्हॅल्यू 28,350 मीन्स इथे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जी व्हॅल्यू बॅलन्स राहणार आहे ती व्हॅल्यू इथे लिहिली रफ मध्ये, कॅल्क्युलेटर युज करून. अँड यांचं कॅल्क्युलेशन मार्केट व्हॅल्यू 300 units घेतले इंटू 96, मार्केट व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 28,800 आले. सो कॉस्ट व्हॅल्यू दिस वन, मार्केट व्हॅल्यू दिस वन, विच एव्हर इज लेस, लेस कोणती आहे कॉस्ट व्हॅल्यू एज इट इज इथे येणार. ओके चेक करू शकता हा बॅलन्स इथे मॅच होणार आहे. ठीक आहे ना रिमेनिंग कॉलम ऑफ क्लोजिंग इंटरेस्ट, इंटरेस्ट क्लोज करायचा तर याची टोटल करा. $9,900 इज अ राईट. ओके यूज युअर कॅल्क्युलेटर अँड लेस. ओके वी विल कॉल इट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेट क्लोजिंग December 31st इज क्लोजिंग डेट अँड इथे आपली क्लोजिंग झालेली आहे आणि इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कळला की नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रॉब्लेम्स आहे. थँक्यू.